तवा झंडावंदन झालं तवा एवढं माझ्या बाबा बाबा खरं गगनात मावत नव्हता आनंद गगनात मावत नव्हता मला वाटत होतं फुटते काय काळेच माझं मी तर भोळी बाबडी बाई घरात कारण कळत नाही काय. कचरा वेचक कामगारांच्या हातून ध्वजारोहण होणं ही एक नवीन गोष्ट आहे आणि हीच गोष्ट घडली आहे पुण्यातील कात्रज परिसरात. पुण्यातील कात्रज परिसरातील नगरसेविका असलेल्या मनीषा कदम यांची ही कल्पना होती आणि त्यांनी स्वच्छ संस्थेमार्फत काम करणाऱ्या लक्ष्मी मस्के यांना हा मान दिला आहे. पाहूयात लक्ष्मी मस्के यांचा हा खास रिपोर्ट. आमचं घडतंय आमच्यासाठी जे पाहतो त्याच्यावर मी बोलणार आहे की आतापर्यंत आम्ही कचरा येतायचो ह्याच्या अगोदर येतायचो तर कुणी चोर म्हणायचं कुणी म्हणायचं हिथं का आली तिथं का आली कुणी मारायचं बी म्हणजे कितीतरी अन्याय सोसले आम्ही. आणि त्याच्यानंतर आमची ही संस्था काचपत्र आणि त्या संस्थेने खरंच आम्हाला पाठिंबा दिला आणि आम्ही तेव्हापासून माणूस म्हणून जगतो. कधीही शाळेत न गेलेल्या या लक्ष्मी मस्केंनी या स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण केलं. त्यानंतर केलेल्या भाषणामुळे त्या प्रचंड व्हायरल सुद्धा झाल्या. गेली कित्येक वर्ष झालं त्या कचरा वेचकाचं काम करतायत. की लहानपणी आम्हाला शाळा जाण्याची आम्हाला संधीच नव्हती कारण गरिबी खूप होती. पुस्तक नव्हतं पाटी नव्हती पाटी जरा भेटली तर त्याला पिशवी नव्हती घेऊन जायला शाळेमध्ये तर एवढं आमच्या त्या लहानपणचं म्हणजे बेकारी होती तर शाळात कुठं जायचं कधी शाळा जर जावा तर लहान असते पाटचली कृत्याला आई सांभाळायला ठेवायची तर लेकराला कोण सांभाळेल शाळात तू गेलीस तर. आता आमचा तर सांगते तुम्हाला मला हे 15 ऑगस्ट काय असते 26 जानेवारी काय असते सरकारी काय असते सरकारचं काय माहिती नाही आम्हाला. आणि आम्ही कुठल्या देवाधर्माला बी जाणत नाही मानत नाही जो आमच्या पोटाची कुणी दक्षता गेली आम्ही त्यालाच देव मानतो कारण का देवधर्म काय आम्हाला देत नाही खायला आणि त्याची कुणी हे बी जाण बी करीत नाही म्हणून आम्ही देवाधर्माला मानत नाहीत नेत्याला मानत नाहीत तर कुण्या पुढाऱ्याला मानत नाहीत फक्त आम्ही जे आमच्या पोटाला देईल त्याला आम्ही देव मानतो आणि पूजा करतो. आणि त्याच्यानंतर मला वाटते कॉर्पोरेशन आमच्या पाठीशी होतं त्यांनी आम्हाला टब दिले गाड्या दिल्या काही टाईम साड्या दिल्या पण त्या साड्या आता मला वाटते बंद झाल्या त्या कंपनी बंद झाली. आमच्यासारख्यांकडे कोणी कधीच फार गांभीर्यानं लक्ष देत नाही हा मान मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ध्वजारोहण काय असतं हे मी शाळेत कधी बघितलंही नव्हतं आणि आत्तापर्यंत मला ते माहीतसुद्धा नव्हतं. मात्र हे ऐकूनच मला रात्रभर झोप लागली नव्हती असं त्या सांगतात. त्याच्यानंतर अश्विनीने मला रात्रीच्या 10 वाजता कालच्या 15 ऑगस्टला फोन केला की मावशी तुमच्या हातचे झेंडावंदन आहे तर मला रात्रीच्या झोप नाही आली की मला वाटायचं झेंडावंदन म्हणजे आणि माझ्या हातचे आणि मग आता मी काय बोलन मी काय बोलू हे इतकं की माझं एवढं मन भरून आलं की बापरे म्हणलं आता काय खरं ना मी कवच जाते असंच वाटायला लागलं म्हणून मी सकाळी सकाळी लवकरच गेले हे करा रिक्षा केला मी 100 रुपये का जायनात पण रिक्षा केला म्हणलं अश्विनी वाट पाहत असेल माझी जातेच म्हणून मी घाईघाईने गेल्यावर तिथं खरंच माझा एवढा सत्कार झाला की बस एवढं सगळे आले आली आली म्हणायला लागले मी झेंडावंदनचा झाला नव्हता काय नव्हता लगेच मी गेल्यापासून सगळं सुरुवात झाली आणि ते झेंडावंदन तर के झालंच झालं पण त्याच्यानंतर इतके ते माणसं भारी भारी भेटले. स्वच्छ संस्थेमार्फत त्या कचरा वेचायचं काम करतायत याच संस्थेनं आमच्यासारख्या लोकांना स्वाभिमानानं जगायला शिकवलं असंही त्या सांगतात. बाबा आडवच्यातर्फे हे संस्था स्थापन झाली त्याच्यानंतर आम्हाला कसा तरी आसरा वाटायला लागला मग सगळे म्हणायला लागले घरोघर तुम्ही कचरा हक्काने मागा हक्काने आपण स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करू. मी तर भोळी बाबडी बाई घरात कारण कळत नाही काय दिवस पाळली गाई चारा चार चार दमले मी बाई एक मतारा होता माझ्यापैकी
त्यांनी दूध कवा दिलं नाही ग माझा तानोला रडून राय. तुम्ही म्हणाल की आता म्हाताऱ्यावरून काय हात फिरवती, पण त्या वक्ताचा तानोला माझा. तिनं दूध कवा दिलं नाही ग माझा तानोला रडून राय. मग हाताचा पंजाबी आला, मग हाताचा पंजाबी आला, माझा हे तानोल्या आनंदाला, माझा हे तानोल्या आनंदाला. कमीनी कावा कळाला नाही ग माझ्या तानोल्याला ह्या बाई, कमीनी कावा कळाला नाही ग माझ्या तानोल्याला.